आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठोक. पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही गेले एक मिनिट सुनो ना मेरा सुनना है की जाऊ. या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील राज्याच्या स्तरावरचे असतील हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना. मी महाविकास आघाडीचा चौकीदार. माझ्यावरती खापर का फोडताय? आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे.